मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आतापर्यंत आपण 5 अध्याय ऐकून घेतलेले असतील, तर आता आपण पुढे होऊया. तरी पण थोडी मी तुम्हाला माहिती देऊनच देते. पहिल्या अध्यायात दर्शराजाची कथा, दुसऱ्या अध्यायामध्ये व्याधरणाची कथा, तिसऱ्या अध्यायामध्ये कल्मषपाद राक्षसाची कथा, चौथ्या अध्यायात विमर्शन राजाची कथा, पाचव्या अध्यायामध्ये सत्यरथ राजाची कथा आणि सहाव्या अध्यायामध्ये चित्रवर्म राजाची कथा. खरं तर प्रदोष वेळ म्हणजे काय नेमकं? प्रदोष वेळ हे 4:30 तर 6:30 वाजेपर्यंत एकदम छान मुहूर्त आहे. अमृत मुहूर्त असे पण म्हटले तरी पण चालेल. हे जे 2 तास आहेत त्यात वेळेस आपण शिवलीला अमृत कथासारचे अध्याय ऐकले तरी पण खूप महत्त्वाचे आहेत. याच्याने खरंच खूप फरक पडतो मित्रांनो. जर आपले मुलं ऐकत नसतील, अभ्यास करत नसतील, तरी पण खरोखरच हा माझा अनुभव आहे. मी 4 वर्षापासून गेल्या रोज संध्याकाळी 4:30 तर 6:30 मधल्या वेळात 2 तासात जेव्हा वेळ भेटेल तेव्हा यातला शिवलीला अमृत 11 अध्याय हा रोज वाचते. आणि त्याशिवाय जवळ एक पाण्याची बाटली पण ठेवते, ते पाणी माझ्या मुलांना देते. माझा मुलगा अक्षरशः अभ्यासात हुशार नव्हता, पण तो मी हे रोज वाचून वाचून त्याला ते पाणी देऊन तो पण सुद्धा आता अभ्यासात खूप हुशार झालेला आहे. माझी मुलगी डेंटिस्ट डॉक्टर पण आहे, तिला पण खूप फरक पडलेला आहे. म्हणून मित्रांनो, मी तुम्हाला एक माझी कळवळीची विनंती आहे, तर रोज तुम्ही हा अध्याय संध्याकाळी तरी किमित मोबाईलवर लावून ठेवून द्यायचा आणि ऐकलं तरीसुद्धा चालेल, तरी पण फरक पडतो. हे खोटे आहे असे समजू नका. आता आपण चित्रवर्मा राजाची कथा अध्याय 6 पुढे होऊया. हे कामदेव अर्थात मदनाला जाळणाऱ्या मनमोहना मदमस्तीरूपी भयंकर अरण्याला जाळून टाकणाऱ्या पर्वताचा जावई असणाऱ्या गंगेला आपल्या जटेत धारण करणारा गंगाधरा कर्पूर गौरा विषाचे प्राशन केल्यामुळे ज्याच्या अंगाला निळा निळा रंग आला आहे अशा हे महेशा दुष्ट आणि बलाढ्य राक्षसाचा नाश करणारा त्रितापाचे हरण करणारा सर्व भक्तांचा प्रिय सखा असा जो शंकर त्याचे गुणवर्णन करायला माझ्याजवळ शक्ती नाही. जे आपल्या मनात विषय सुखाची इच्छा करून तुझी पूजा करतात त्यांना त्यांच्या मनातील इच्छित विषय पदार्थ तू मिळवून देतोस, मग तुझ्याकडे त्यांचे खरेच ध्यान लागते. त्यामुळे ते आपोआप विरक्त होतात आणि स्वतःसाठी निर्वाणपद प्राप्त करून घेतात. सोमवार शिवरात्री आणि प्रदोष ही व्रते विधिवत करून अनेक स्त्रीरूप पूर्णपणे मुक्त झाले आहेत. शौनिक ऋषी व इतर जमलेल्या लोकांना सूत म्हणाले, मी आता एक गोष्ट सांगतो, ती लक्ष देऊन ऐका. पूर्वी आर्यवर्तात चित्रवर्मा नावाचा एक राजा राज्य करीत होता. पूर्वीच्या नलराजा किंवा सत्यव्रती हरिश्चंद्रा राजाप्रमाणे तो अतिशय पुण्यवान होता. तो गृहब्राह्मण प्रतिपालकसुद्धा होता. तो आपल्या प्रजेचे अतिशय प्रेमाने पालन करीत होता. शत्रूला मात्र त्याची नेहमी फारच भीती वाटत असे. भगीरथ राजाप्रमाणे तो फार प्रयत्नशील होता. तसेच मारुतीप्रमाणे खूप बलवान, समरांगणात भार्गव आणि कर्णप्रमाणे अतिशय दानशूर होता. शंकर आणि विष्णू अशा दोघांचीही तो नेहमी भक्ती करीत असे. त्याला त्याच्यासारखेच शूर असणारे अनेक पुत्र होते, पण कन्या मात्र नव्हती. मुलीसाठी त्याने देवांना अनेक नवस केले आणि त्यामुळे त्याला एक सुंदर मुलगी झाली. ती इतकी सुंदर होती की आता तिला कुणाची उपमा द्यावी तेच कळत नव्हते. कलंकाशिवाय चंद्र जसा दिसेल तसे तिचे मुख गोल व नयन मनोहर होते. विद्यार्थ्याने त्रैलोक्यातले सगळे सौंदर्य एकत्र करून त्यापासून तिला घडवले आहे असे सर्वांना वाटत होते. तिच्या जन्माच्या वेळी राज्यातील अनेक श्रेष्ठ ब्राह्मण राजवाड्यात जमले होते. तिची अचूक जन्मवेळ पाहून पत्रिका मांडून एक विद्वान ब्राह्मण म्हणाला, पृथ्वीची स्वामिनी होण्याचे सुयोग या कन्येच्या कुंडलीत आहेत. ती खरोखरच 10,000 वर्षे या पृथ्वीवर राज्य करील. हे त्याने सांगितलेले भविष्य ऐकून राजा मनामध्ये फार खुश झाला होता आणि त्याने जमलेल्या ब्राह्मणांना ते सर्वजण तृप्त होतील इतके धनधान्य
दान केले, अलंकार दिले, उत्तम उत्तम प्रकारची वस्त्रे दिली, मुलीचे बारसे मोठ्या थाटात साजरे झाले, रूपाची सीमा या कन्यापाशी झाली, म्हणून तिच्याहून सुंदर स्त्री आज दुसरी या पृथ्वीवर नाही असे ठरले। म्हणून राजाने तिचे नाव सिमितिनी असे ठेवले होते। सर्वत्र अतिशय आनंदी आनंद चालला असताना एक पंडित म्हणाला, सांगितले सर्व भविष्य खरे आहे, पण सिमितिनीस तिच्या 14व्या वर्षी वैवद्य योग आहे, तो काहीही करून टळला पाहिजे। पंडितांचे भाषण ऐकून राजा मनातूनच खूप खिन्न झाला। आपल्या अंगावर अचानक आकाशामधून वीज कोसळली किंवा कुणीतरी व्रजाचा आघात आपल्या अंगावर करीत आहे असे त्याला वाटले। पंडित पुढे म्हणाला, राजा चिंतेचे काही कारण नाही, शंकराच्या कृपेने सौभाग्यवर्धन होईल याची खात्री बाळग। तू शंकराची भक्ती कर, मी बोललो ते कधीही खोटे होणार नाही आणि तो भगवान शंकरही असे होऊ देणार नाही। राजाने सर्व ब्राह्मणांना प्रणाम केला। सर्व आमंत्रित ब्राह्मण व इतर पाहुणे मंडळी आपापल्या घरी निघून गेले। हळूहळू दिवस जात होते। एखाद्या चंद्रकलेप्रमाणे सिमितिनी मोठी होत होती। 14 विद्या आणि 64 कला ती अतिशयच निपुण झाली होती। आता सिमितिनी उपवर झाली। राजाचे मन मात्र चिंतेने दग्ध झाले होते। विचार करून त्याचा मेंदू फार शिणला होता। सिमितिने आता पौर्णिमेच्या पूर्णचंद्रासारखी खूपच सुंदर दिसत होती। तिचे गायन सुरू झाले म्हणजे कोकिळासुद्धा लाजून गप्प बसत असे। तिच्या सर्व अंगाला असा काही सहज सुंदर मधुर सुवास येत असे की कस्तुरीच्या मागे शोध घेत पळणारे मृग कस्तुरीचा शोध सोडून सिमितिनीच्या मागे धावत असत। वडिलांना तर ती जीवकी प्राण वाटत होती। तिचे मुख कमल पाहिल्यानंतर चंद्र निस्तेज होऊन जात असे। नाजूक कमर बघून सिंह लज्जित होत असे। तिचे कुरळे केस पाहून भुंगे तिच्या भोवती फिरून लज्जित होत असत। तिची कुरळे केस पाहून तिच्या भोवती फिरून रुंजी घालत असत। कमळे हरणे आणि मासे तिचे तेजस्वी सुंदर डोळे पाहून स्वतःला तुच्छ समजत असत। लांब सळ केसांची काळी भोर इकडे तिकडे हलवणारी वेणी पाहून भुजंग आपल्या वारुळात दडून बसे। तिची सरळ नासिका पाहून पोपट या झाडावर त्या झाडावर नुसती उड्या मारत असत। तिचे लाल चुटूक होठ पाहिल्यावर बिंब फळे लाजत असत। डाळिंबाचे पांढरे शुभ्र दाणे एका ओळीत ठेवावेत असे तिचे दात सुंदर होते। कमंडलूसारखे दिसणारे भरदार स्तनयुगल होते। तिच्या अंगाचा दळवणारा सुवास 10 मैल लांब जात असे आणि कांतीची तेजस्वी अशी प्रवाहित अशीच सर्वत्र पडत असे। तिच्यासारख्याच तिच्या सुंदर मैत्रिणी नेहमी तिच्याबरोबर असत, तिच्याशी गप्पा मारत। त्यांच्या तोंडून एकदा तिने ऐकले होते, आपल्या 14 वर्षी वैवध्य येणार आहे असे भविष्यपूर्वीच एका पंडिताने सांगितलेले आहे। ते ऐकल्यावर सिमितिनी मनातूनच घाबरली होती। म्हणून एके दिवशी तिला ऋषी याज्ञवाल्यकाची पत्नी मैत्रीय भेटली। तेव्हा तिचे पाय धरून गही वरल्या आवाजात सिमितिने तिला म्हणाली, हे माते, तुला मी शरण आले आहे। माझे सौभाग्य रक्षण करण्यासाठी, सौभाग्य वाढवण्यासाठी मी कोणते व्रत करू याचे मार्गदर्शन तू मला कर। कोणत्या देवाची पूजा करू, कोणत्या गुरुला शरण जाऊ ते तू मला सांग। मला 14व्या वर्षी वैद्यव्य येणार आहे असे भविष्य पंडितांनी सांगितले आहे। ही दुर्गती टाळण्यासाठी मग आता मी काय करू? मग तिला धीर देत मैत्रीय म्हणाली, मुली शांत हो, मी सांगते ते तू ऐक। तू सोमवारचे व्रत धर, मी तुला पंचाक्षरी मंत्र देते, तू कायम लक्षात ठेव। आणखी काय काय करायचे ते नीट ऐकून घे। रात्री शंकराची यथासांग पूजा करावी। गंध, अक्षता, फुले, पंचामृत, नैवेद्य अशी षोडपचाराने पूजा करावी। ते व्रत करीत असताना जरी तुझ्यावर केवढीही मोठी संकटे आली तरी तू व्रत सोडू नकोस। ब्राह्मण भोजन घाल, सवाशन ब्राह्मणाचे मेवणे सांग, त्याची मनोभावे पूजा कर। तुझ्यावर मोठमोठे दुःखाचे पर्वत जरी कोसळले तरी तू सोमवार व्रताचे व्रत सोडू नकोस। व्रताला तू कधीही कंटाळू नकोस। तुझ्यासमोर आलेल्या दुःखाचे खापर सोमवारच्या व्रतावर फोडू नको। मैत्रियाने सिमितीला उपदेश केला आणि तिच्या सांगण्याप्रमाणे सिमितीने सोमवारचे व्रत धरले। सिमितिनीच्या पित्याला तिच्या विवाहाची काळजी होताच नलराजा नातू आता इंद्रसेनाचा मुलगा चित्रांगद हा वर म्हणून सिमितिनीसाठी त्याने ठरवला। आपल्या आजोबांच्याप्रमाणे नलराजाप्रमाणे चित्रगंधाही फार शूर पराक्रमी होता, कीर्तिमंत होता। सर्व पृथ्वीवर त्याच्यासारखे सुंदर तरुण पुरुष नव्हता। सिमितिनीचा त्याच्याबरोबर तिच्या पित्याने विवाह ठरवला। सिमितिनी या मैत्रीय सांगितल्याहूनसुद्धा जास्त व्यवस्थितपणाने सोमवार व्रताचे आचरित होते। दर 8 दिवसांनी आपल्या घरी 1100 सव्वाशे
ब्राह्मण ती जेवू घालीत असे, त्यांना चांगले वस्त्रंकार देऊन असे, घरी किंवा दारात आलेल्या अतिथीला अन्नदान करीत असे, यथासांग आणि मनोभावे शिवपूजन करीत असे, दर सोमवारी रात्रभर न कंटाळता जागरण करीत असे. तिने आपल्या नगरातील रत्नखिचित शिव मंदिरात एक सुंदर शिवलिंग स्थापन केले होते. पूजाविधीत ती काही कमी पडू देत नसे. शिवाला अभिषेक केला की सर्व पापाचा नाश होतो. त्याला गंध अक्षदा फुलांच्या माळा वाहिल्या की स्त्रीचे सौभाग्यवर्धन होते. शिवापुढे धूप जाळला की अंग सुवासिक बनते. शिवापुढे दिवा लावला की दिवा लावणाऱ्याचा वंश वाढतो, त्याचे आयुष्य वाढते. शिवाला नैवेद्य दाखवले की त्याच्यावर लक्ष्मी प्रसन्न होते. विडा ठेवला की चारी पुरुषार्थ मेल्यासारखे होता. मनोभावे नमस्कार केला की आरोग्य लाभते. शिवलिंगाला प्रदक्षिणा घातल्या की मनातील भ्रम नाहीसा होतो. शिवनामाचा जप केला की त्याला सहजासहजी महासिद्धी प्राप्त होते. होम हवन केले की संपत्ती भरपूर प्रमाणात वाढते. कीर्तन केले तर प्रत्यक्ष शंकरच त्याच्यापुढे उभा राहतो. शिवाचे ध्यान केले की ध्यान करणाऱ्यास महाज्ञान प्राप्त होते. शिवाचे गुणगान ऐकले की आधी व्याधी नष्ट होतात. शिवापुढे नित्य केले तर जन्म मरण्याचा फेरा चुकतो. शिवापुढे मंगल असा वाद्यघोष केला की कीर्ती दूरवर पसरते. भगवान शंकराला अलंकार वाहिले की सर्व ठिकाणी जय मिळतो. ब्राह्मण भोजन घातले की त्याला हवे असेल ते प्राप्त होते. सिमितीने अशा प्रकारचे व्रत मनापासून आचरण करीत होती. शिवपूजनात मग्न होती. चित्रवर्मा राजाने चित्रगंधाला मोठ्या आदराने आपल्याकडे येण्याचे आमंत्रण दिले आणि एक अतिशय योग्य मुहूर्त पाहून आपली कन्या सिमितीनीला त्याला अर्पण केली. संपूर्ण नगरीमध्ये 4 दिवस डोळ्यांचे पारणे फिटण्यासारखे फार मोठा सोहळा सुरू होता. त्याचे वर्णन केले तर गोष्ट फार वाढेल. सहस्र अब्ज सोन्याचा मोहरा राजाने आपल्या जावयास वरदक्षिणा दिल्या. वस्त्रे अलंकार रत्ने किती दिली याची तर गणतीच करणे कठीण. तसेच अश्वशाळा गजशाळा चित्रशाळा आणि नित्यशाळा याही त्याने जावायला आदान्य दिल्या. 4 दिवस चारी वर्गांचे सर्व लोक जेवायला बोलावून त्याने स्वादिष्ट व यथेष्ट जेवण देऊन तृप्त केले. ब्राह्मणांना एवढे धन दिले की त्यांना ते उचलून नेणेसुद्धा शक्य होईना म्हणून त्यांनी त्यातली काही रस्त्यात टाकून दिले. आपल्या औदार्यरूपी अग्नीने त्याने दारिद्र्यरूपी रान संपूर्णपणे जाळून टाकले. धनाचा परोपकारी मेघ वर्षाव सुरू करताच दारिद्र्याचा धुरळा खाली बसला आणि याचेही तृप्तिरूपी तृणंकार नगरीमध्ये सगळीकडे उगवले. नैषद्यनीची नगरीचे लोकसुद्धा वधू सिमिस्तिनीला पाहून फारच खुश झाले होते. चंद्राच्या 16 कला चिरण तिचे 32 दान बनवले आहेत काय असा तिच्याकडे पाहणारा प्रत्येकाच भास होत होता. तिच्या स्वाच्यापासून सुगंध भरला होता. तिच्या सौंदर्याला उपमास देता येत नव्हती. लग्न समारंभ आनंदाने आणि अगदी व्यवस्थितपणे पार पडल्यानंतर वराडसह राजा इंद्रसेन नैषद्य देशाला निघून गेला. दसरा आणि दिवाळी जवळ आली असल्याने राजाने आपल्या जावयाला व मुलीला अग्र करून ठेवून घेतले. अगदी कृष्ण रुक्मिणीसारखा चित्रागंध सिमितीनेचा जोडा शोभून दिसत होता. त्यांची सर्वे हौसमोस चित्रवर्मा राजा पुरी करीत होता. एक दिवस काय झाले, आपल्याबरोबर आपले खास दासदासी आणि मोठमोठी सेना घेऊन चित्रगंध राजा शिकारीसाठी रानात गेला. शिकार मनाजोगती झाली पण त्या धावपळीने राजाला फार फार श्रम झाले होते. घामाने सर्व अंग भिजले होते म्हणून त्याने एक सुंदर नौका मागवली आणि आपल्या एक मुख्य शरीर रक्षकाला घेऊन चित्रगंध राजा नौकेत बसला. यमुना नदीत राजाची नाव मुक्तपणाने विहार करू लागली. बाकीचे सारे सेवक व सैन्य यमुनाच्या काठावर आरामात गप्पा मारत बसले होते. सर्वजण आपल्या राजाचे म्हणजे आपल्याच जावयाच्या रूपाचे गुणाचे स्वभावाचे मनापासून कौतुक करीत होते. यमुना नदीच्या पाण्याचा थांग कधी कुणाला लागला आहे? यमुनेचे खोल डोहात नौका गेली असताना एकदम सोसाट्याचा मोठा वारा सुटला आणि नौका एकदम डळमळू लागली. सगळीकडे एकदम गोंधळ वाजला. थोड्या वेळातच ती छोटी नौका त्या अथांग पाण्यात बुडाली आणि त्या सरशी लोक अंकात करू लागले. सैन्यात एकमेकांपासून एक शूरवीर होते पण अशा स्थितीत काय करावे ते त्यांना कळतच नव्हते. धावत पळत आणि रडत रडत राजा चित्रवर्माकडे गेले आणि त्यांनी त्याला ही बातमी सांगितली. वक्षस्थळ दुःखाने बडवतच राजा यमुना काठी आला. डोलीत बसून आपल्या आईबरोबर सिमितीनेही तेथे आले. सर्वजण शोकसागरात अगदी गळ्यापर्यंत बुडाले होते. मूर्छा येऊन धरणीवर कोसळणाऱ्या आपल्या लाडक्या लेकीला राजाने कसे तरी सांभरले. सिमितीनीची आई आणि आपल्या मुलीच्या गळ्याला मिठी मारून शोक करू लागली. सिमितीनेचा त्यावेळेचा शोक ऐकून पृथ्वीसुद्धा कंपित झाली. समुद्राचे पाणीही खूप तापले. पशु पक्षी वृक्ष लता पर्वत सर्वजण सिमितीनीच्या बरोबर शोकसागरात आकंठ बुडाले. दुःखाचा अतिरेक झाल्याने सिमितीने तेथेच
बेशुद्ध पडले। तेवढ्यात चित्रगंधाचा पिता इंद्रसेन घाईघाईने आपल्या राणीसह तेथे आला। पुन्हा दुःखाचा सागर उफाळला। सुनेच्या विदीर्ण मुखाकडे इंद्रसेनाला तर बघवेना चित्रगंधाची आई लावण्यवती खालची जमिनीवरची माती घेऊन तोंडात घालत अतिशय शोक करू लागली। माझा एकुलता एक लाडका बाळ या कालिंदीने खाऊन टाकला। पूर्वजन्मी मी असे कोणते महापातक केले होते म्हणून देव मला ही शिक्षा करतो आहे। माझी आंधळीची आधाराची काठी यमुनेच्या डोहात बुडाली। माझा राजहंस कोठे आहे? माझे पाळस कोठे आहे? माझा चित्रगंधा कुठे लपला आहे? कुणीतरी मला दाखवा हो, मी पूर्वी काय पाप केलं ते भगवान शंकराचे प्रदोष व्रतमध्ये सोडले का? शिवरात्रीला उपासना करता जेवण केले का? सोमवारचे व्रत माझ्याकडून मोडले? असे मी व्रत मी केले तरी काय होते? विष्णू आणि शंकर यांच्यात मी कधीतरी भेदभाव केला का? हरिहराचे कीर्तन चालू असताना त्यात मी कधी मोडा घातला का? पंक्तिभेद केला का? मी दुसऱ्यांच्या धनाच्या माझ्या मनात कधी अभिलाषा धरली का? माझ्या हातून असे भयंकर काय घडले तेच मला कळत नाही का? माझ्या मागच्या जन्मात दान देत होती म्हणून ब्राह्मणाला उगाच झुलवत ठेवले होते का? कुणी दाता दान करीत असेल तेव्हा त्यात मी विघ्न आणले होते का? कुणाच्या तोंडाचा घास काढून मी घेतला का? की गुरुचा द्रोह केला का? पानावर जेवायला बसलेल्या ब्राह्मणांना उठवून लावले का? हरिणी आणि तिच्या पाणसाला मी कधी विरहाचे दुःख दिले का? काही कळत नाही। माझे सौख्य निदान आज एकाएकी नष्ट झाले। आता मी काय करू? प्रधानांनी मंत्र्यांनी राजाराणींनी कसे बसे सावरून धरले। चित्रवर्मा राजांनी त्या सर्वांना आपल्या राजवाड्यात नेले। शोकाने व्याकुळ झालेले राजा इंद्रसेन त्याची पत्नी लावण्यवती थोडे दिवसांनी आपल्या नगराला परत गेली। तो आपले नैषद्य देशाचे राज्य शत्रूंनी घेतलेले त्यांना आढळले। शत्रूच्या हाती पडू नये म्हणून ते दोघे पळून जाऊ लागले पण शत्रूने त्यांना कैद धरून ठेवले आणि तुरुंगात टाकले। समितीने सुद्धा मोठ्या धाडसाने आपला शोक आवरला होता। मैत्रीने सांगितलेल्या गोष्टीचा तिला स्मरण झाले। ती म्हणाली होती, केवढेही दुःखाचे पर्वत अंगावर कोसळले तरी व्रत सोडू नको। सिमितिनीने आपले व्रत तसेच पुढे चालू केले। दर 8 दिवसांनी 1100 सवाशन ब्राह्मणाची ती पूजा करू लागली। तिने स्वतः सर्व सुखभोगाचा त्याग केला। दिवसरात्र शिवाचे स्मरण चालू केले। अशी 1, 2, 3 वर्ष निघून गेली। इकडे जेव्हा चित्रगंधाची ओळी यमुनेत बुडाली होती तेव्हा तो पाण्यात पडला। तिथल्या नागकन्यांनी त्याला पातळ नगरीत नेले। तेथील नाग लोकांचे सौंदर्य पाहून चित्रगंध राजा फार आश्चर्यचकित झाला। तेथे पद्मिनी, हस्तिनी, चित्रिणी, शांकिनी अशा सर्व प्रकारच्या सुंदर तरुणी होत्या। त्याच्या सर्व अंगाला दिव्य सुगंध येत होता। तपस्व्याचे तप मोडेल असे सौंदर्य त्यांना लाभेल होते। सर्व विस्तीर्णी व लांब रस्त्यावर नवरत्नाचे सडे पडले होते। स्वर्गातील सुखाहूनही येथील नाग लोकातले सुख जास्त श्रेष्ठ होते। पाताळ नगरीचा राजा तक्षस नावाचा एक नाग होता। नागकन्यांनी चित्रगंधाला आणून तक्षकासमोर उभे केले। चित्रगंध राजाने तक्षकाला अगदी नम्रपणे प्रणाम केला व राजाची स्तुती केली। तक्षक राजाने विचारल्यानंतर चित्रगंधाने आपली सर्व हकीकत त्याला सविस्तरपणाने सांगितली। तक्षाने विचारले, तुम्ही कोणत्या देवाची भक्ती करता? आम्ही भक्ती करतो शंकराची। शंकर कृपेचा महिमा फार अगाध आहे, चित्रगंधाने उत्तर दिले। प्रकृती आणि पुरुष दोघेही शंकरांनीच निर्माण केली आहेत। या अनंत ब्रह्मांडाचा सारा पसारा त्यांनीच मांडला आहे। त्यांची इच्छा बदलली तर एका क्षणात ते त्यांनी निर्माण केलेला सर्व ब्रह्मांडाचा नाश करू शकतील। पंचमहाभूते आपल्या शक्तीसह प्रकृती पुरुषात सामील झालेली असता प्रकृती पुरुष एकरूप होऊन आदि पुरुषात सामावतात। आदि पुरुष ज्याला म्हणतात तो आदि पुरुष म्हणजेच सदाशिव। आम्ही त्याचीच मनापासून भक्ती करतो। सदाशिवाच्या मायेपासून त्रिगुण उत्पन्न झाले। त्यांचा सत्वांश म्हणून त्यांनी विष्णूची निर्मिती केली। रजांश म्हणून विरंचीस निर्माण केले आणि तमांश म्हणून रुद्र निर्माण झाला। तो पुराण पुरुष असणारा सांब सदाशिव सांब दुसरा तिसरा कोणी नसून आमचा महादेव आहे। आम्ही आपल्या मनापासून त्यांची भक्ती करतो। पाताळ आकाश दही दिशा त्रिभुवन इतकेच नव्हे तर पंचतत्वे नद्या पृथ्वी भस्म अष्टधातुए सर्व व्यापुनी जो शिल्लक उरला आहे त्या शिवाची आम्ही मनोभावे पूजा करतो। त्याच्या कृपेनेच फुले वनस्पती लतावेली हे सर्व काही निर्माण झाले आहेत। ज्या कैलासनाथाने ही पृथ्वी हे सर्व विश्व व्यापले आहे त्याचे आम्ही नम्र उपासक आहोत।
तेजस्वी असा सूर्य ज्याचे नेत्र आहे, शीतल चंद्रासारखे ज्याचे मन आहे, विष्णू म्हणजे ज्याचे अंतकरण आहे, बुद्धी ज्याची द्रुहीण आहे, अहंकार ज्याचा रुद्र आहे, असा तो विराट पुरुष सांब सदाशिव सांब आहे। जितके जितके देव आहेत ते सर्व शिवाचे अवयव आहेत। 11 रुद्र आणि मित्र त्यांच्यासमोर हात जोडून सदोतीतच उभे असतात। अशा शंकराचे मी पामर माझ्या शब्दात काय वर्णन करणार। मी म्हणजे शंकराचा दासाचाही दास आहे। चित्र गंधाचे हे नम्र व चतुर भाषण ऐकून तक्षक राजाला मनातून फार आनंद झाला। त्याने स्वतः सर्व नाग लोक फिरून त्याला दाखवला आणि म्हटले, चित्रगंधा तू मला फार फार आवडतोस। देवांना कष्टाने सुद्धा मिळणार नाहीत अशा कित्येक गोष्टी येथे आहेत, तेव्हा तू माझ्याजवळ इथेच राहावेस अशी माझी इच्छा आहे। चित्रगंध नम्रपणे म्हणाला, महाराज माझ्या आई वडिलांचा मी एकुलता एक मुलगा असा पुत्र आहे। माझी लावण्यवती सुकुमार पत्नी सिमी तिने फक्त 14 वर्षाची आहे। मी नाहीसा झालेल्या पाहून तिने कदाचित प्राण सोडला असेल। माझ्या घरी जाऊन आई वडिलांचे पायांची सेवा मी कधी करेन असं मला वाटत आहे। माझ्या वाचून माझी माता अगदी रोज रोज एखाद्या माशासारखी तळमळत असेल। तिचे सारे प्राण नेत्रात गोळा झाले असतील। तेव्हा मला पुन्हा पृथ्वीवर नेऊन सोडा। चित्रगंधाने कळकळीने अश्रू गाळत तक्षक राजाचे अगदी पाय धरले। तक्षक राजाने त्याच्यावर प्रसन्न होऊन त्याला अपार वस्तू देणगी म्हणून दिल्या। त्याचबरोबर 12 सहस्र नागाचे बळ त्याला दान केले। आणि जेव्हा तू अडचणीत असशील किंवा तुला माझी गरज लागणार असेल अशा वेळी माझे स्मरण करशील तेव्हा मी तुझ्याजवळ येऊन उभा राहील असे आश्वासनसुद्धा दिले। पृथ्वीवर न मिळणारी रत्ने आणि चिंतामणी सप्रेम भेट दिला। भेट मिळालेल्या सर्व वस्तू एकत्र बांधल्या तर त्याचे पर्वताएवढे गोठोडे झाले। राक्षसाच्या डोक्यावर ते भले मोठे गाठोडे ठेवून एका नागाच्या फणीवर बसून पाण्यामधून तक्षक राजाने त्याला यमुनेच्या तीरावर आणून सोडले। नेमके त्याच वेळी सिमितीने यमुनेचे स्नान करण्यासाठी नदीकाठी आली होती। दोघेही एकमेकांकडे अगदी टक लावून पाहत होते। एकमेकांशी पण बोलत मात्र कोणीच नव्हते। त्यांनी सिमितीला आपली ओळख दाखवली नाही। चित्रगंध राजा आता पूर्वीपेक्षा फारच तेजस्वी दिसत होता। त्याच्या मस्तकाच्या मोत्यांच्या माळा तेजाने चमकत होत्या। मोठमोठ्या पाणीदार आणि टपोऱ्या मोत्यांची माळ त्याने आपल्या गळ्यात घातलेली होती। तिच्या कमरेच्या कमरपट्ट्यावर 5 सुंदर नक्षीकाम केले होते। त्याच्या प्रकाश झरणेवर पडला होता। तो हिरवा प्रकाश पाहून कोवळ्या कोवळ्या गवतांच्या आशेने हरणे तिकडे धावत येत होती। अंगाला चंदनाचा सुवास येत होता, त्यामुळे अवतीभोवती भुंगे गुंजरावी करीत होते। चित्रगंध राजा असे एकटक पाहून तिचे मन तृप्त होत होते। एक टक लावून सिमितीने त्याच्याकडे पाहत होती। चित्रगंधही तटस्थ राहून तिच्याकडे पाहत होता। स्वर्गातील रंबा उर्वशीने तिचे दास्य करावे अशी ती अत्यंत सुंदर दिसत होती। पण तिच्या अंगावर अलंकार मात्र नव्हते, डोळ्यात काजळ रेखले नव्हते। चिंतेने तिचे शरीर खूप कृश झाले होते। ग्रहण काळात चंद्राला राहूने ग्रासावे तशी ती कोमल अंगी काळवणलेली दिसत होती। हळूहळू राजा चित्रगंध पुढे झाला आणि तिने त्याला विचारले, आपण कोण आहात? मला आपली सर्व हकीकत ऐकण्याची इच्छा आहे। आपली हरकत नसेल तर मला सांगा। मग आपल्या जन्मापासूनची सर्व हकीकत सिमितीने चित्रगंधाला सविस्तर सांगितली। बोलताना तिचे दात तेजस्वी नक्षत्रासारखे चमकत होते। सिमितीनेच्या मैत्रिणी तिच्याजवळ होत्या। त्यांनी सांगितले की 3 पती याच ठिकाणी यमुनेच्या पाण्यात नावेतून पाण्यात पडून मरण पावला आहे। हिच्या सासूसासऱ्यांनी शत्रूंनी पकडून कैदीत ठेवले आहे। या सुंदरीची त्यामुळेच आज अशी ही दयनीय अवस्था झाली आहे। तिची अशी हकीकत ऐकताना चित्रगंधाचे डोळे अश्रूने भरून आले होते। आपल्या उत्तरीयाने तो आपले डोळे पुसत होता। सिमितीने आपल्या सख्यांना हळूच कानात सांगितले की त्यांना त्यांचे नाव गाव कुठे आले हेच विचारा। सर्व त्याबद्दलही जाणून घेण्याची मलासुद्धा फार फार इच्छा आहे। सख्यांनी चित्रगंधाला तसा प्रश्न केला तेव्हा तो लटकेतच तिला म्हणाला, आज एक सिद्ध पुरुष आहोत। तिन्ही लोकात आम्ही मुक्तपणाने संचार करीत असतो। भूत वर्माण भविष्य या सर्वांचे आम्हाला पूर्ण ज्ञान आहे। एवढे बोलून तिच्याजवळ जाऊन चित्रगंधाने सिमितीनीचा हात आपल्या हातात धरला व तिच्या कानात सांगितले, मुली तुझा पती मेला हे खरे नाही, तो अजून जिवंत आहे। आजपासून 3 दिवशी मी तुझी त्याची भेट घडवून आणीन। मी शंकराची शपथ घेऊन हे सांगत आहे। हे तुझे ऐश्वर पुढे सतत वाढते राहील, पण 3 ही गोष्ट कोणाला सांगू नको। सिमितीने खालच्या मानेने चोरून त्याच्याकडे पाहत होती। मुखातून बाहेर पडणारे अमृतासारखे बोल आपल्या कानात होत होते। खरोखरच हा आपला पती असेल काय? पण तो तर मृत्यू पावला आहे।
तो परत कसा येईल? लोगोलोक डोळे मिटून तिने शंकराचे स्मरण चालवले. परमेश्वरा, तुझी लीला खरोखर अगाध आहे. हा जर परपुरुष असता तर याने माझा हात धरण्याचे धाडस केलेच नसते. आणि सिद्धाबद्दल सुद्धा माझ्या मनात प्रेम दाटून येत आहे. शंकरा, हा सिद्ध म्हणजेच माझा पती असेल तर मी 11 लाख दापत्याचे पूजन करेन, 11 लाख वाती लावीन, 11 लाख बिल्वदळे तुला वाहीन. सिमी, तिने अशा प्रकारे आपल्या विचारात दंग झाली असता चित्रगंध म्हणाला, सुकुमार स्त्रिये, आता तू खरोखर घरी जा. मी तुझ्या सासूसासऱ्यांकडे जाऊन त्यांनाही आनंदाची बातमी सांगून येतो. त्याने हे सांगता सिमी तिने हसतच आपल्या घराकडे निघाली. तिच्या सख्या तिला म्हणाल्या, सिमी तिने तू विश्वास ठेव, तो नक्कीच राजा चित्रगंध आहे. त्याच्याशिवाय असा तुझा हात धरण्याचे धैर्य दुसरे कोण करेल? तुझी कथा ऐकून त्या सिद्धाच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते ते पाहिलंस ना? पुरे ग, आता बडबड नका करू. थोड्या वेळासाठी गप्प बसलात तर काय होईल? असे म्हणून सिमी तिने सख्यांना गप्प केले. पण तिच्या चेहऱ्यावर नकळत सौभाग्याची काळा झमकू लागली होती. इकडे चित्रगंध एका क्षणात नैषध्य नगरीजवळ गेला. नंतर एका नागाने मनुष्यरूप धारण केले व तो राजधानीत जाऊन राजाला म्हणाला, सहस्र नागाचे बळ घेऊन चित्रगंध आपल्या राजाकडे आला आणि तेव्हा तुम्ही अगोदर गुपचूप इंद्रसेन लावण्यवतीला मुक्त करा आणि पुन्हा सिंहासनावर बसवा, नाही तर त्यांच्याशी युद्ध करून त्याच्या पुढे मरायला तयार व्हा. चित्रगंधाचा शत्रू हे ऐकून घाबरला व शरण आला. त्याने इंद्रसेनाला आपल्या कैदीतून बाहेर काढले व त्यांचे राज्य त्याला परत दिले. आपल्या चुकीबद्दल क्षमा मागितली. मग आपल्या पूर्वीच्या वैभवासह राजा इंद्रसेन पुत्राच्या भेटीसाठी निघाला. आई वडिलांना पाहताच चित्रगंधाने अतिशय आनंदाने त्यांचे पाय धरले. राजाने त्याला उचलून आपल्या हृदयाशी घट्ट धरले. लावण्यवतीनेही आपल्या पुत्राला कडकडून मिठी मारली. त्याच्या कपाळाचे खूप आनंदाने कितीतरी पापे घेतले. 14 वर्षानंतर श्री रामच कौसल्येला भेटत आहे असेही माय लेकरांची भेट पाहून वाटत होते. हरवलेले एखादे रत्न सापडावे, एखाद्या जन्मदाला दृष्टी यावी किंवा प्राण जाता जाता तोंडात अमृत पडावे, तसे चित्रगंधाला पाहून लावण्यवतीला झाले होते. शेजारचे भोवतालचे सर्व राजे व सर्व प्रजा चित्रगंधाला भेटायला उत्तमतम व मौल्यवान नजराने घेऊन धावत होती. औषधी वनस्पतीसाठी संपूर्ण द्रोणगिरी पर्वत आणून हनुमानाने मूर्छित पडलेल्या लक्ष्मणाला जीवनदान दिल्यानंतर जसा आनंद या संपूर्ण पृथ्वीवर पसरला होता, तसेच आनंद चित्रगंधाच्या परत येण्याने आजही दाटला होता. सर्व नैषध्यपूर लता पल्लव पताकांनी शृंगारले होते. माता पित्यासह चित्रगंध प्रमुख रस्त्यांवरून मिरवत चालला होता. चित्रवर्मा राजाला ही बातमी कळण्यासाठी त्याच्या राजाकडे सेवक धावले होते. राजाला जामात आले आहेत अशी शुभ वार्ता कळताच काय करावे आणि काय नाही हे त्याला सुचेना. चित्रवर्म्याने नेत्रातून अखंड आनंद अश्रू वाहायला लागले. त्याचा कंठ भरून आला. ज्यांनी त्याला हे शुभ वर्तमान येऊन सांगितले त्यांना राजाने आनंदाने अपार धन दिले. अनेक रथ भरून संपूर्ण नगरात साखर वाटण्याचा हुकूम दिला होता. सर्वत्र मंगलवाद्य वाजू लागली. राजाने आपला खजाना सर्वांसाठी उघडा केला व ज्याला जे जे हवे असेल ते ते घेऊन जावे असे सांगितले. जय जय उमानाथ म्हणून राजा आनंदशियाने नाचत होता. त्याच्या पायाखालील जोडे घेऊन सेवक मागून धावत होते. सिमी तिनेला सख्यांनी उत्तम प्रकारे समजवले होते. शिवनामाचा जय जयकार करत होते. तिच्या गळ्यात परत मंगळसूत्र बांधले होते. तिच्या सुंदर नेत्रात काजळ रेखले होते. कपाळी कुकुमाचा सौभाग्य तिलक पुन्हा एकदा लावला होता. दशगुणी विडा करून तिला खायला दिला होता. एकजण तस्त पुढे करीत होती. नगरातल्या सगळ्या स्त्रिया सिमितीला बघायला राजवाड्यात गोळ्या झाल्या होत्या. सिमितीनेच्या आईने तिला अतिशय प्रेमाने मिठी मारून म्हटले, पोरी, तुझे सौभाग्य आज खरोखरच पुन्हा तेजाने जगमगते आहे. तू अशीच सुखात राहा. सोमवार व्रताची योग्यता काही वेगळीच आहे. सिमितीने शंकराला म्हटल्याप्रमाणे 11 लाख दापत्याचे व्रताशी दिवशी पूजन केले होते. तेवढ्यात चित्रगंध राजा आपल्या आईवडिलांसह तेथे आला. जावयाला अतिशय प्रेमाने मिठी मारून चित्रवर्मा राजाचे खूप खूप आनंदाश्रू गाळले. दशा दिशा अतिशय पुलकित झाल्या. देवांनी स्वर्गातून त्यांच्यावर आनंदाने पुष्पवृष्टी केली. नंतर चित्रवर्मा राजाने जेवायला मिरवत आपल्या राजधानीच्या नगरात आले आणि तेथे पुन्हा चित्रगंध सिमितिनीच्या विवाहाचा सोहळा करण्यात आला. राजानंतर चित्रगंधाने एकांतात सिमितिनीची भेट घेतली. पाताळ नगरीतले आणलेले अतिशय अद्भुत रम्य अलंकार त्याने सिमितीला घालव्यास दिले. पाताळ नगरातील सुगंधराज आपल्या हाताने त्याने सिमितीला लावला. लावण्यवती सिमितीने आता पाताळ नगराच्या आभूषणांनी आणखीन जास्त सुंदर दिसत होती. नंतर आपल्या सासऱ्याला सुद्धा चित्रगंधाने अनेक वस्तू भेट म्हणून दिल्या. आपल्या सासूसासऱ्यांना सिमितीने नम्रपणे नमस्कार केला.
तेव्हा तुझा सौभाग्याचा समुद्र असाच भरलेला राहू दे, असा त्यांनी तिला शुभ आशीर्वाद दिला. मग सर्वजण परत नैषधन्य नगरीला आले. पृथ्वीच्या सर्व मोठमोठ्या राजांनी एकमताने चित्रगंध राजाला सम्राट म्हणून मान्यता दिली. आपले राज्य आपल्या मुलाच्या स्वाधीन करून राजा इंद्रसेन तपश्चर्याला निघून गेले. शंकराचे तप करून शेवटी त्याला शिवपदाशी मोक्ष मिळाला. पुढे पित्यासारखेच म्हणजे चित्रगंधासारखेच तेजस्वी 8 सिमितीने झाले. 8 पुत्र झाले. चित्रगंधा व सिमितीने 10,000 वर्ष पृथ्वीवर सुखाने राज्य केले. पृथ्वीच्या नलराजाप्रमाणे चित्रगंधानेही आपले चांगकाई कीर्ती 10 दिशात पसरली होती. चांगली प्रजेवर अतिशय त्या न्यायाने राज्य केले होते. शिवरात्र, सोमवार, प्रदोष ही व्रते निष्ठेने शेवटपर्यंत चालू ठेवले होते. सिमितिनीचीही सुद्धा कीर्ती 10 दिशात पसरली होती. असे हे सिमितिनीचे सुंदर सौख्यकारक आणि वरदायी आख्यान ज्या स्त्रिया नियमितपणे ऐकतील त्याचे सौभाग्य अखंड राहील. कुणाचा पती दूर गेला असेल तर तिचा पती पुन्हा लवकर परत येऊन तिला भेटेल. ज्या विधवा स्त्रिया या आख्यान ऐकतील त्या पुढील जन्मी सुंदर व पती मिळून चिरंतन सौभाग्याचा लाभ होईल. म्हणून एकदा सुरू केलेला सोमवार व्रत कोणीही सोडू नये. शिवचरण चरणावर पक्की निष्ठा ठेवावी. हे आख्यान ऐकल्यावर एखादा हरवलेला मुलगा त्याला पुन्हा येऊन भेटेल. हे आख्यान ऐकणाऱ्याला आयुष्य, आरोग्य, ऐश्वर्य वाढेल, ज्ञान आणि विद्याची प्राप्ती होईल आणि मृत्यूंचे गंडांतर त्याच्यावरून टळेल. संकटाचे पहाड त्याच्यावर कोसळणार नाही. जवळचे गेलेले जे पण धन आहे त्याला परत पुन्हा प्राप्त होईल. शत्रूचा त्याच्याकडे अगदी सहजपणे पराजय करू शकेल. हे सिमितिनीचे आख्यान म्हणजे एक तीर्थाचे तीर्थ मानलेले प्रयाग तीर्थ आहे. भक्तिरूपी माघ मासात याचे स्नान करताच तसेच हा आख्यान वाचणाऱ्याला व ऐकणाऱ्याला लाभेल. त्याचे सर्व दुःख नाहीसे होतील व अतिशिवपद प्राप्त होईल. सिमितिनीचे आख्यान म्हणजे अमृत आहे. भक्तांनो, फक्त सजनांनी प्यावे. निंदक, राक्षस, तापट इत्यादी वाईट प्रवृत्तीच्या लोकांनी अहंकाररूपी मद्यच प्यावे. श्रीधर स्वामी म्हणतात, अर्पणेचा पती म्हणजे खरोखरच ब्रह्मनंद आहे. मित्रांनो, जर तुम्हाला माझा हा अध्याय आवडला असेल तर प्लीज लाल बटनवर सबस्क्राईब करून लाईक करावे, कमेंट्स करावे व कमेंट्समध्ये जय श्री महाकाल लिहावे. जय श्री महाकाल.